हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता मी पुण्याला परत जायला निघाले. लग्न झालं, एक दिवस राहिले, आज निघणार आहे. कारण की माझं शाळेमध्ये काम आहे आणि ड्युटी पण आहे, तर मग मी आता निघणार आहे. तर आज चालली वणीपासून पुण्याला. तर कसा प्रवास होतो ते तुमच्यासोबत शेअर करेल. चला मग. गाडीचं पेट्रोलच संपलंय, तर परत सेवेचं जाऊन परत इथं पण सिटीमध्ये आले. आणि आज तर दिवसच खराब पूर्ण भाकरे आता कधी करतो. आणि इथं आधी पण खूप त्रास होतो, आधी डोळे पण होत नाही त्याच्यामध्ये. असं तर बघू काय होतं. मी तर ते गाडीमध्ये पेट्रोलच नाही भरलेलं होते आणि फक्त रिटर्न दोन चक्कर भरलं आहे. तर बघू किती वाजता घरी जाईल. इथं बघा किती छान नाव डोंगर. तर आता मी ना लस्सी घेतली आणि पाण्याची बॉटल घेतली. इथं मस्त छान थांबलं तर गाडी जाऊन बसू. निघेल आणखी खूपच ऊन आहे जास्त, आहे ना आदवी, ऊन आहे ना. आम्ही ना इथं गाडी थांबली तर मस्त छान लस्सी घेतली. मागच्याच पण लस्सी पिली, आदवीला खूप आवडली. आदवी टेस्ट कर, टेस्ट कर कशी उतरली आहे शिवाजीनगरला. तर आधी तर ऑटो बघते, ऑटो वुमेनचं काय आलेलं आहे, त्यांची मीटिंग आहे म्हणे. तर बघू आता ऑटोने. तर चला मग जातो. पूर्ण झाड सुकले, बघा पूर्ण सुकले. गुलाबाचं ते पूर्ण सुकून गेलं. इकडचे दोन्ही गुलाब पूर्ण सुकले, बापरे. ते पण कसं झालंय बापरे. चला तर मी झाडांना पाणी टाकते पहिल्यांदा. घरी आल्यानंतर खूप घरात पसारा पडतो हे सर्वांनाच, सर्व लेडीज मुलांना माहिती. जर गावाला दोन चार दिवस पण गेलं तर घर खूप अस्वच्छ होतं, धूळ धूळ होऊन जाते घरामध्ये. जरी खिडक्या बंद असल्या ना तरी धूळच होते. मग मी आल्यानंतर तर माझं मनच लागत नव्हतं. तर त्याच्यानंतर मग मी घरात आवरायला सुरुवात केली थोडंफार, कारण की त्याच्याशिवाय म्हटलं जेवण पण जाणार नाही काही नाही. तर चला म्हटलं आवरूनच घेऊयात आपण. तर चला मी पटापट सर्व पसारा आवरते, नंतर बोलते. कपडे लावले मी झाडांना पाणी घातलं, झाडझूड केली. तर कपडे होते टाकलेले, भविष्य धुतलेले म्हणजे मशीनवर टाकले होते ते तसेच होते आणि ते धुतले. बेडरूम आवरलं तर असं खूप. आणि आज मला फर्जीवर पुसायची होती पण मला एक पण टाकलं आज.
तर बघते वाटलं तर पुसते. असं होतं दिवस आणि गावावर घालण्यात इतकी कामं पडतात आणि माझी झाडं इतकी सुकली ना. आता बघू बरं कशी गुलाबाची इतकी छान होते ना. गुलाब खूप येत होते. आता बघू त्यांना पाणी घातलं आहे तर कसं होतं. तर बाकीचं आहे असा आवरायचं अजून. चल आता बघते अजून थोड्याने बोलते मग तुमच्याशी. तर कालचंच ब्लॉग मी कंटिन्यू करते. तर काल आम्ही नाशिक वणीवरून पुण्याला आलो. तर वणी आणि वणीवरून निघता निघता किती हाल झाले आमचे. बसमधलं पेट्रोल संपलं त्या इतके काय झालं ना बापरे काय सांगू तुम्हाला. तर ते असं होतं. तर बाकीचं थोडं काल आवरलं मी. तर आता मग मी डीप क्लिनिंग थोडंसं म्हणजे धूळ वगैरे झालेली आहे घरात थोडंसं आवरायचं पडलं तर तेसुद्धा आवरून घेते मी. तर चला मग पटपट आवरते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. चला आणि मस्त छान घर क्लिनिंग केलं. तुम्हाला एकदा दाखवते गॅलरी मस्त क्लीन केली. झाडांमध्ये पण पाणी घातलं. तुम्हाला सर्व घर दाखवते आणि आता स्वयंपाक करायचं बाकी देवपूजा बाकी आहे ते करणार. चला आधी घर दाखवते तुम्हाला. तर इथं आपलं हे बेडरूम पण असं क्लीन केले पाहू शकता. हा टेबलसुद्धा आहे ना सरकून झाडून घेतलं इथं सर्व आणि मस्त क्लिनिंग केली. इथं थोडे पडदे उघडेच ठेवले म्हटलं थोडंसं हवा येईल. तुम्हाला दाखवते हॉल. हॉल पण मस्त क्लीन केला आहे. फरची पुसली तिथं ती बॅग भरून ठेवली गावाकडं. खेळण्या पण साड्या ड्रेस ते सर्व न्यायचं आहे. ते सर्व क्लीन केलेलं आहे. आणि आपलं किचन पण जेवढं पाहिजे क्लिनिंग तेवढं मी केलेलं आहे किचनची पण. त्याच्यानंतर गॅलरी. गॅलरी पण क्लीन केली धुतली आहे पाहू शकता. आणि मस्त इथं झाडं अशी ठेवली मस्त. बाकी इथं पण उचलून ठेवली ही कुंडी असं म्हटलं ऊन लागू दे. आणि अशा प्रकारे याची झाडं पण झाली क्लीन. आणि इथं पण छान धुवून घेतलं. इथं पण व्यवस्थित करून घेतलं प्लांट ठेवून घेतलेलं आहे. सारी क्लिनिंग झाली. आता देवपूजा करणार आणि स्वयंपाक बनवायचा आहे. तर स्वयंपाकामध्ये काय बनवतं आहे तर बघते मी आता. ते आधी देवपूजा वगैरे करून घेते आणि चला मग. आता स्वयंपाक बनवायचा आहे मला. तर स्वयंपाकामध्ये काय बनवायचं तोच विचार चालला होता.
तर बघते पटकन आता काहीतरी बनवते झटपट होणारं। ते चला मग आता स्वयंपाक बनव। आणि आता छान असं घर आवरलं देव पूजा मस्त, तर इतकं छान घरात प्रसन्न वाटतं आहे ना। चल तर मी कणिक भिजून ठेवलं होतं, तर इथं कशाला पटापटाचा चपात्या करून घेते। मार्केटला ती पोळी पण खाऊ खाल्ली म्हणजे पटकन। तर असं पूर्ण कालपासूनचा थकवा दिवस गेला होता। कालची सगळी कामं आल्यानंतर माझं आवडलं सगळं, परत आता शाळेमध्ये वगैरे पण दिसला येईल। तर आताच आमचे जेवण झाले, मस्त जेवण केलं। काल गावावरून आलो आम्ही आणि आज थोडीशी कामं आवरले घरातले, तर आम्ही मस्त जेवण केलं। आज विकणी काय खाल्लं? चुरमा चुरमा। आणि असं होतं आणि खूप थकल्यासारखं झाला। तर चला दुपारचे वाजले आहे 2 वाजले आणि हा व्हिडिओ इथंच एंड करतो। हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। Bye.